तर राहिलेला काका कुठे देणार आहे? दूध केंद्रात, म्हणजे सोसायटीमध्ये. दूध केंद्रात कशाला? पंडूने विचारले. दूध केंद्रावर गावातलं दूध गोळा करतात. गावात ज्यांच्याकडे गुरं आहेत ते सर्वजण तिथे राहिलेलं रोज कोणाकोणाला देतात आणि त्याच्यात मधून राहिलेलं ते सोसायटीमध्ये म्हणजे केंद्रात जमा करतात. तरकाट्याच्या सहाय्यानं त्याच्या त्याचा दर्जा ठरवतात. तरकाटा जो असतो त्याच्या सहाय्यानं दुधाचा दर्जा ठरवतात. म्हणजे पातळ आहे का, जाड आहे का, या अशा प्रकारे हे ठरवले जाते आणि दर्जाप्रमाणे त्याची किंमत ठरते. नंतर ते दूध प्रक्रिया केंद्रात नेतात. यंत्राच्या सहाय्यतेने छोट्या छोट्या पिशव्यात बंद करतात आणि त्या पिशव्या निरनिराळ्या शहरात तसेच गावात पाठवून त्यांची विक्री करतात. तुम्हाला आम्हाला बॅग्स मिळतात बघा, दुधाच्या पिशव्या किंवा पॅकेट्स जे आम्ही म्हणतो, तर त्या कशा तयार होतात? तर गावागावाने सोसायटीमध्ये दूध लोक जमा करतात आणि त्याच्या त्या तरकाटाच्या सहाय्याने त्या दुधाचा दर्जा ठरवतात आणि ते प्रक्रिया केंद्रात नेतात. मला नाही लक्षात. आणि तिकडे त्या यंत्राच्या सहाय्याने म्हणजे त्या वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. काय यंत्राच्या सहाय्याने त्या पिशवीत भरले जाते, नंतर ते पिशवी पॅकिंग केलं जातं. हां, अशा प्रकारे मग त्याच्यावर बाहेर जे काय त्यांचे प्रोसेस वेगवेगळे स्टेजेस किंवा वेगवेगळे प्रोसेस होतात आणि अशा प्रकारे त्या पिशव्या दुधाच्या तयार केल्या जातात आणि वेगवेगळ्या शहरात किंवा गावात पाठवून त्या पिशव्यांची विक्री करतात, अशी काकांनी त्याला माहिती दिली. काका, दुधापासून पेढे करतात ना, कसे करतात? तो दूध तापवून ते आटवतात. आटवणे म्हणजे काय करणे? ते जाड होईपर्यंत ते ढवळत राहणे. ढवळून 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 दूध अर्ध होतं, कमी होतं आणि त्याला जाडी येते, ते जाड होतं. या आटवलेल्या दुधाला खवा म्हणतात. आटवल्यानंतर ते दूध दुधाचं काय म्हणतात त्याला? खवा. या खव्यात साखर घालून पेढे करतात. खव्यामध्ये साखर घालून खवा केला जातो. त्याच्यानंतर साखर घातली की त्याच्यापासून काय तयार करतात? पेढे. तसंच दुधापासून तूपही मिळतं. त्यासाठी दुधात विरजण घालतात. दूध विरजलं की त्याचं दही होतं. तुम्हाला माहिती आहे दही कसं होतं? दुधामध्ये थोडंसं दही मिक्स केलं, रात्री आम्ही दूध जर असं हलकं गरम दुधामध्ये थोडंसं दही घालायचं, एक चमचाभर किंवा अर्धा चमचा, आणि दुसऱ्या दिवशी त्याचं काय तयार होतं? दही तयार होतं. त्यालाच विरजण असे म्हणतात. दूध विरजलं की त्याचं दही तयार होतं आणि या दह्यात थोडे पाणी घालतात. रवीने घुसळतात आणि घुसळल्यावर त्यातून लोणी येतं. आता दह्यात आम्ही पाणी घालून घुसळल्यावर त्याचं ताक तयार होतं, ते पातळ होतं, बरोबर की नाही? आणि अजून घुसळल्यानंतर त्या ताकाला लोणी येतं, म्हणजेच लोणी तयार होतं त्याच्यापासून. आणि लोणी कढवतात. लोणी जे असतं ते गॅसवर ठेवून ते कढवलं जातं, ते पातळ होऊन त्याच्यापासून काय बनतं? तूप. लक्षात आलं की नाही? तूप कसं बनतं? दुधापासून दूध पहिलं विरजलं जातं, त्याचं दही बनवतात, त्याच्यानंतर ते घुसळून घुसळून त्याच्यापासून लोणी मिळतं. म्हणजे घुसळल्यावर ते ताक झालं, ताकानंतर अजून घुसळल्यानंतर त्याला लोणी येतं, ते लोणी कढवलं जातं आणि त्याच्यापासून त्याला जे कढवल्यानंतर जे तयार होतं त्याला म्हणतात तूप. पण काका, लोणी कढल्यावर त्या उरलेल्या दह्याचं काय करतात? अरे, त्याला दही नाही म्हणत, त्याला ताक म्हणतात. बंडूने काकांना अनेक प्रश्न विचारून खूप माहिती मिळवली. आता लोणी काढल्यावर त्या उरलेल्या दह्याचं काय करतात असं बंडूने शंका विचारली. तर काकांनी त्याला काय म्हटलं? एकदा दही पातळ झालं की त्याला काय म्हणतात? ताक म्हणतात. तर अशा प्रकारे बंडूने वेगवेगळे प्रश्न विचारून काकांकडून बरीच माहिती मिळवली. आणि बोलता बोलता संध्याकाळ झाली. तो कधी आला होता? दुपारी गेला होता, बरोबर की नाही? दुपारी काकांकडे गेला होता आणि ही सगळ्या गोष्टी बोलता बोलता, ही सगळी माहिती मिळवता मिळवता
संध्याकाळ झाली. काका मी आता निघतो, बंडू म्हणाला. हा हे ताक घेऊन जा, असं म्हणून काकूंनी बंडूच्या हातात ताकाची इडली दिली. आता ताक मध्ये तुम्हाला सांगितलंय, दही घुसळल्यानंतर त्याचं ताक होतं, नंतर अजून घुसळलं की त्या ताकापासून लोणी मिळतं, लोणी कढवल्यानंतर त्याचं काय होतं, तूप होतं. सो आज तुम्ही काय काय शिकलात, खवा खवा कसा बनवला जातो, दुधापासून वेगवेगळे पदार्थ कसे तयार होतात हे आज तुम्ही शिकलात, हो की नाही. मग खवा, खव्यापासून पेढे बनवतात, मग कसे बनवतात, दूध आटवलं जातं, मग त्याला खवा तयार होतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर घातली जाते, मग ते अजून घट्ट झालं की त्याच्यापासून पेढे वळले जातात, मग दुधापासून दही, मग त्याच्यापासून ताक, मग लोणी आणि त्याच्यानंतर त्याचं तूप. ह्या हे सगळं कसं तयार होतं आणि त्याच्या आधी तुम्ही शिकला ते म्हणजे खरवस. व्याल्यानंतर 4 दिवस जे दूध मिळतं गाईचं किंवा म्हशीचं त्याला चीक असे म्हणतात आणि चिकापासून खरवस तयार करतात. लक्षात आलं, रोगप्रतिबंधक लस म्हणजे रोग होऊ नये म्हणून जे टोचली जाते त्या ती लस, त्या लसीला म्हणजे त्या इंजेक्शनला रोगप्रतिबंधक लस असे म्हणतात. विरजण, दुधाचे दही बनवण्यासाठी वापरायचा आंबट पदार्थ. आता दूध सांगितलं मी तुम्हाला, हलकं गरम असताना त्याच्यामध्ये थोडंसं दही घालायचं म्हणजे ते विरजलं जातं. तोंडाला पाणी सुटणे म्हणजे खाण्याची इच्छा होणे. खरवस हा शब्द ऐकताच बंडूला काय झालं, बंडूच्या तोंडाला पाणी सुटले. आता तुम्हाला पण तुमची आवडती गोष्ट कधीतरी त्या गोष्टीचं नाव ऐकलं की पाणी सुटतं की नाही ते खावंसं वाटतं, म्हणजेच तुमच्या तोंडाला पाणी सुटते, बरोबर की नाही. तर धडा वाचायचा आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. तूप कसे तयार होते, दही कसे तयार होते, खरवस का म्हणजे काय.